पुण्यातल्या कोथरूड परिसरात भर दिवसा झालेल्या गोळीबारात कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू झालाय. त्याच्यावर 3 गोळ्या झाडल्या गेल्या, त्यानंतर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळने 2023 मध्येच एप्रिल महिन्यात भाजप पक्षात प्रवेश केला होता. त्यावेळी या प्रवेशाची उलटसुलट चर्चा झाली होती. हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण अशा अनेक गुन्ह्यांसाठी जो ओळखला जातोय त्या शरद मोहोळची ही राजकीय इनिंग आहे असंही तेव्हा म्हटलं गेलं. त्याच्या नावे अनेक गुन्ह्यांची नोंद होती. त्याच्या विरोधी गँगमधला पिंटू मारणे याच्या हत्येच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. त्या केसमधून तो जामिनावर बाहेर आला. त्यानंतर दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांच्या अपहरणात त्याला पुन्हा अटक करण्यात आली. या कालावधीत येरवडा जेलमध्ये त्याने विवेक भालेरावच्या मदतीने दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा आरोप असलेल्या कातील सिद्दीकीची हत्या केल्याचं सुद्धा समोर आलं. त्या सिद्दीकीच्या हत्या प्रकरणातून त्याला जामीन मिळाला होता. जामिनावर तो बाहेर आल्यावर त्याने पुन्हा एकदा गुन्हेगारी कृत्य करायला सुरुवात केली असं समोर यायला लागलं होतं. त्यानंतर 2022 मध्ये त्याला पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यासाठी तडीपार करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्या पत्नीच्या सहकार्याने आता तो राजकारणात नशीब आजमावणार असं सुद्धा कळलं होतं. म्हणजे सुरुवातीला पत्नी जरी भाजप पक्षामध्ये जात असली तरी तिच्या निमित्ताने तो सुद्धा हळूहळू हातपाय पसरेल असं सुद्धा म्हटलं गेलं होतं. आणि आज त्याच्या लग्नाचा वाढदिवस होता, त्याचवेळी कोथरूडमध्ये भर रस्त्यात भर दिवसा त्याच्यावरती गोळीबार करण्यात आला आणि यात अखेर त्याचा मृत्यू झालाय. तुमचं या सगळ्यावरती म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. कुठल्या विषयांवरती तुम्हाला व्हिडिओज पाहायला आवडतील आम्हाला नक्की कळवा. आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.